आरक्षणाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीसांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावरही निशाणा साधलेला आहे. मराठा आरक्षणाला सगळ्यात मोठा विरोध शरद पवारांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर हा गंभीर आरोप केला आहे. पवारांना फक्त दोन समाजाला झुंजवत ठेवायचं होतं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आरक्षणाशिवाय दुसरा मुद्दा नाही का असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या याची आठवण देखील फडणवीसांनी करून दिली. आपण जर मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवारांनी केला. महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याही वेळी आपण सुप्रियाताई सुळेंचं वक्तव्य ऐकलं असेल. मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाही आहेत का? त्याच्यापेक्षा मोठे प्रश्न या महाराष्ट्रासमोर आहे असं म्हणून निघून जाणाऱ्या सुप्रियाताई त्यांच्या मनामध्ये असतं. तर वेगवेगळे जे काही निवाडे सर्वोच्च न्यायालयाचे आले त्याच्या आधी तर कोण कुठल्या यादीत आहे कोणी विचारतही नव्हतं. विमा देता आलं असतं पण त्यांना कधी द्यायचंच नव्हतं. त्यांचं राजकारण कसं आहे, लोक झुंजत राहिले तर आमच्याकडे नेते पदी आणि म्हणून झुंजवत ठेवायचे.